करने वाली बोले तो सा राष्ट्रीय नेशनल रोड सेफ्टी वीक हे असतं. पण आम्ही पूर्ण महिना महिनाभर राबवतो साहेब, एक आठवडा पूर्ण रेग्युलेशन असतं. आणि आता आमच्या एका आमच्या ग्रुपनी अशोका ग्रुपनी हे कॅम्पेन सुरू केले इंडिया स्पीक्स फॉर रोड सेफ्टी या माध्यमातून. आता महिनाच भर नाही, हे आता एक महिना आधी सुरू झालंय आणि नंतर अजून एक महिन्यापर्यंत चालणार आहे. तर हे कॅम्पेन याच्यासाठी. आता बघा आपला लगतचा रस्ता हायवे जो अशोका विभागात बांधलेला आहे, आता हा रस्ता आधी सिंगल लेन असायचा, आता सिंगल लेन असायचा, आता फोर लेन झाला, चौपदरी रस्ता झाला. तरी पण आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये असे बरेच रस्ते, आता तुम्ही बघतच आलाय, तुम्ही आता मोठे विद्यार्थी आहे, तुम्ही इकडे तिकडे फिरतच असतात, तुम्हाला माहिती आहे सगळ्याच रस्त्याचं रुंदीकरण होत चाललंय. इव्हन नॅशनल हायवे स्टेट हायवेचं सुद्धा रुंदीकरण होत चाललंय. तरी पण आपल्या देशामध्ये ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढत चालले, अपघात वाढत चालले. पण असं का? हे बघा विदेशामध्ये आपल्या देशाच्या बाहेर गाड्यांचं प्रमाण जास्ती आहे, व्हेकल्स जास्ती आहे, आणि इंडियामध्ये व्हेकल्स कमी आहे. तरी पण विदेशामध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी आहे, जास्ती व्हेकल्स असून ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी आहे, आणि आपल्या देशामध्ये व्हेकल्सचं प्रमाण कमी असून ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्ती आहे. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की आपल्या देशातल्या लोकांची काहीतरी काहीतरी आपल्यामध्येच कमतरत आहे. असं वाटतं तुम्हाला आपल्यामध्येच काहीतरी कमीपण आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आहे की आपल्या देशामध्ये जास्ती गाड्या कमी असून आपल्या देशामध्ये ऍक्सिडेंटचं प्रमाण भरपूर होत आहे. आता तुम्हाला एक आकडा सांगतो, तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण आकडा 480,000 वर 2019 मध्ये 480,000 वर ऍक्सिडेंट झाले. तुम्हाला कदाचित तुमच्याच हायवेला लगतच्या हायवेवर कधी महिन्यातून एखादा ऍक्सिडेंट होते तेवढंच फक्त माहीत होतं. आपल्या भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये ऍक्सिडेंट होतात, त्या महिन्यातून 2-4 ऍक्सिडेंट असं काही तुम्हाला माहित होतं. पण भारतामध्ये 480,000 वर ऍक्सिडेंट झाले 2019 या वेळेनुसार, आणि त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहे 1,50,000 वर लोक मृत्यूमुखी पडले आहे. तर माध्यम हाच आहे, इतकं सगळं नुकसान होत आहे, म्हणजे प्राणघातक ऍक्सिडेंट होत आहे. एवढे गव्हर्नमेंट इतका प्रयत्न करून राहिली आहे की रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, ऍक्सिडेंट कमी व्हावं. रुंद रस्त्यावर चालले, फोर लेन वर चालले, सिक्स लेन, एक्सप्रेस हायवे, इव्हन अशोकानी तर 16 लेनचा सुद्धा रस्ता बनलाय भारतामध्ये, तरी पण त्या रस्त्यावर ऍक्सिडेंट होत आहे. तर यासाठी हे ऍक्सिडेंट आपल्याला कमी करायचं आहे, याच्यावर काहीतरी आळा बसवायसाठी आमच्या अशोका ग्रुपनी एक कॅम्पेन तयार केले. या योजनेअंतर्गत आम्हाला आम्ही हे बघा आधी आम्ही नॅशनल सेफ्टी वीकच्या निमित्ताने आम्ही शाळा कॉलेजेस मध्ये सगळ्या ठिकाणी जाऊन लहान मुलांचं वगैरे सगळ्यांना अवेअरनेस कार्यक्रम घेतले. पण आता लहान पुरांना नाही, कंपनीचा उद्देश तोच आहे की लहान पुरांना आपण ज्ञान देऊनही त्यांच्या डोक्यावरून पूर्ण चाललं जात, सांगितलेलं त्यांना काही लक्षात नाही. तर आता माध्यम निवडलेला युथ म्हणजे तुमची पिढी यंग जनरेशन, तुमच्या माध्यमातून हा संदेश द्यायचा आहे, तुम्हाला जागृत करायचा आहे, जागृत व्हायचं आहे तुम्हाला की आपल्याला ऍक्सिडेंटवर आळा कसा बसवता येईल. बघा आपल्या देशामध्ये बाहेरून आलेला व्यक्ती आहे ना, आपल्या देशात आपल्या लोकल एरियातल्या लोकांचे ऍक्सिडेंट भरपूर प्रमाणात होतात. अदर स्टेट मधून आलेला व्यक्ती काळजीपूर्वक चालत असतो, आपण कुठेतरी निष्काळजीपणे चालतो. लोकल एरियातले तुम्ही बघत असता लोकल एरियामधलेच ऍक्सिडेंट जास्ती होतात. या हायवेवर कुठून तरी म्हणला कुठं गोंदियाचा व्यक्ती म्हणा वा कुठल्याचा व्यक्ती म्हणा, तुम्ही अजूनपर्यंत ऐकलं का की अदर स्टेटचा व्यक्ती इथून अदर स्टेटचे लोक चालत असतात, त्याचा ऍक्सिडेंट होताना पाहिलं का तुम्ही? ऍक्सिडेंट नाही दिसत त्यांचे, ते माणूस सतत चालतात ते माणसं. म्हणजे कुठल्या तरी आपलीच कमतरता आहे, आपल्या म्हणजेच कुठेतरी कमी पडतोय आपण की आपण आपली स्वतःची काळजी घ्यायला. म्हणून हा कॅम्पेन याची स्टडी आहे, इंडिया स्पीक्स फॉर रोड सेफ्टी, की आपल्याला पूर्ण भारताला अवेअर करायचंय. आणि युथ आम्ही युथला निवडण्याचं कारण हे की तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश जाऊ शकतो, हा मेसेज जाऊ शकतो.
तर तुम्हाला आधी तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे, तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचं आहे. म्हणून आम्ही आज तुमच्यापर्यंत आलोय की तुम्हाला ही गोष्ट आत्मसात करायची आहे की नाही, आपल्याला ऍक्सिडेंटवर आळा बसवायलाच पाहिजे. आमची पेट्रोलिंग टीम, अशोक हायवेची पेट्रोलिंग टीम तुम्ही बघता, जिथून निळ्या रंगाची गाडी रोज ये जा करत असते, ती अवेअरनेसचं काम करते. पण नुसतं असं नाही होत, ती गाडी फिरत असते, पण एका ठिकाणी राहून एकाच याच्याने ते हे नाही करू शकत. तर आपल्याला सगळ्याच लोकांना काळजी घ्यायची आहे आणि ऍक्सिडेंटला आळा बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मेन म्हणजे तुमच्यापाशी येण्याचा उद्देश तोच की युथला आपल्याला सचेत व्हायचं आहे. आणि बघा असं होते, आता तुम्हाला मी लोकल उदाहरण देतो इथले आपल्या रोडचेच, नॅशनल हायवे नंबर 6. आता तुमच्या माध्यमातून नॅशनल हायवे नंबर 6 आहे ती, पण आता ते हायवे नंबर 53 झाला, 53 झाले. ह्याच आपण लोकल इथे, ते आपण सगळे आपण ग्रामीण भागातलेच आहे. भंडारे जिल्हा म्हणजे खूप काही असा शहरातला भाग नाही ना, तो ग्रामीणच असल्यासारखा आहे. तर आम्हाला आपण सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी, मी सुद्धा ग्रामीणच आहे. तर हे बघा, आपण कधीतरी काय असतं, आपण रस्त्यावरती निष्काळजीपणे चालत असतो, रस्ता क्रॉस करत असताना. जसं तुमचं कॉलेज आहे, कधी बससाठी पाहताना तुम्ही बाहेरगावचे विद्यार्थी असणार, कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला आता आम्ही व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आमचे सेफ्टी ऑफिसर सांगतीलच, तुम्हाला बरंच काही त्याच्यातून लक्षात येईल. आणि मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतो, बाकीचं तर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला कळेलच कळेल. तर हा कुठेतरी हे बघा, रस्त्याचं रुंदीकरण होत आहे, चौपदरी होत आहे, 6 पदरी रस्ते होत आहेत, इव्हन 16 पदरी रस्ते सुद्धा झाले आहेत, तरी पण ऍक्सिडेंट वाढत आहेत. तर आपल्याला अवेअर व्हायचं आहे. तुम्हाला एक माध्यम निवडलेलं आहे आम्ही युथ म्हणून, तर तुमच्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत जायला पाहिजे. तुमचे समोरची पिढी आहे आणि तुमची मागची पिढी आहे. तुमच्या मागच्या पिढीला म्हणजे लहान मुलांना तुम्ही सचेत करू शकता, तुम्ही सतर्क करू शकता, त्यांना जागृत करू शकता की काही चूक रस्त्याने चालताना काही चूक करत असले तर त्यांना तुम्ही त्यांना आवर घालू शकता की नाही बाबा नाही असं नाही चालायचं रस्त्याने. लागणीमध्ये मागच्या वर्षी बघा, लागणीमध्ये ऍक्सिडेंट झाले, तुम्हाला आठवते का, मॅरेज हॉल समोर 7 लोक बळी पडले. प्रत्येक वेळेस आपण मोठ्या गाडीला, आपला नॅशनल हायवे इथून मोठ्या गाड्या भारतावर जाणार आहे, ते नॅशनल हायवे भारतावर धावणारच आहेत. तिथे एका जागेवर जर तुम्ही काही चूक केली, तुमच्या हाताने एका साधारण माणसाच्या हाताने रस्ता क्रॉस करताना किंवा रस्त्यावरून चालताना एखादी चूक होते आणि मोठ्या गाडीवाल्यांना त्याचा मोठ्या गाडीने अपघात होते, त्याचा दोष तेवढा नसतो. आम्ही मोठ्या गाड्या आता 10 वर्ष झाले मोठ्या गाडीच्या ड्रायव्हर लोकांची आम्ही मीटिंग घेऊन त्याचा सर्व्हे करून आम्ही हा त्यांच्याकडून ओपिनियन घेतलाय त्यांची. तर त्यांचं म्हणणं असं येत आहे की आम्ही जागेवर गाडी कंट्रोल करूच नाही शकत आणि होऊ नाही शकत. आम्ही पाहिलेलं आहे त्यांची जागेवर गाडी कंट्रोल नाही होऊ शकत. त्यांनी जागेवर गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर त्याचा ऍक्सिडेंट दुसऱ्या बाजूला कुठे तरी होईल, गाडी टर्न होऊन दुसऱ्या मार्गे लागू जाईल, अजून दुसरा ऍक्सिडेंट. त्यामुळे आपल्याला सतर्कतेने बाळगायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्याला पण अवेअर करायचं आहे. आपण ग्रामीण भागातले, आता बघा आपल्यापेक्षा वडीलधारी माणसं आहे, पण ग्रामीण भागातले लोक अशिक्षित लोक कधी रस्त्यावर येतात, शहराच्या मार्गाने कुठे काही कामानिमित्त जायला लागतात, त्यांना कधी नॉलेज नसतं. तर आपल्या माध्यमातून हा संदेश त्यांच्यापर्यंत जायला हवा, कारण आपण जागृत नाही होणार तर काय. आता जुनी पिढी तर गेलीच गेली, नवीन पिढी तुमच्या मागे, नवीन पिढी तयार होणार म्हणजे नवीन पिढीला तुम्ही सांगणार. तुमच्या मागे येणारे लहान जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना तुम्ही सांगणार ना, तेव्हा त्याच्या कॉलेज जाईल नाही का. आता तुम्हाला तयार व्हायचं आहे, आता तुम्ही हे कॉलेज जरून अजून उच्च शिक्षणासाठी कुठेतरी बाहेर पडता, हा ना, मोठ्या सिटीत जातात, तिथे आपल्याला सेफ्टीचे रूल्स फॉलो करायला, सिग्नल्स वगैरे येतात. आणि मुख्य मेन म्हणजे उद्देश आपण